नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कोकण महाराष्ट्रवासी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी आता आलोय गावाला आलोय कारण मी लग्नासाठी बहिणीच्या लग्नासाठी आलो होतो मे महिन्यामध्ये गावाला। तर मी फोर व्हीलर इकडे ठेवून गेलोय गावाला, मला अर्जंट जावं लागलं मध्येच लग्न झाल्याच्या नंतरला। म्हणून आता आलोय गावाला मी गाडी नेण्यासाठी मुंबईला खास। तर आता इकडे आपली फोर व्हीलर उभी आहे, बघूया आता खूप दिवसांनी चालू करतोय, चालू होते का नाही पाहूयात आता। आपण आलोय गाडीमध्ये, बऱ्याच दिवसांनी जवळजवळ 20-25 दिवसांनी चालू करतोय। बऱ्याच दिवसांनी स्टार्ट मारतोय गाडीला, तर बघूया चालू होते का नाही। संपला विषय, बॅटरी डाऊन आहे। तर फायनली मित्रांनो आपली गाडी चालू झालेली आहे। ॲक्च्युली 20 दिवस गाडी बंद असल्यामुळे बॅटरी खूपच डाऊन झाली होती, डॅशबोर्डमध्ये लाईट पण दाखवत नव्हते, त्यामुळे मग धक्का स्टार्ट केला। त्याच्या आधी बाईकची बॅटरी होती ती लावून बघितली, तिने काही सपोर्ट केलंच नाही, त्यामुळे मग 2-3 जणांना बोलवलं आणि धक्का स्टार्ट करून घेतली। झाली धक्का स्टार्ट करून गाडी स्टार्ट झालेली आहे आपली। हे बघा इकडे आपली गाडी उभी आहे, आता स्टार्ट करून जरा ओपन ठेवली आहे तिला। ऊन पण खूप झालंय, जेव्हा स्टार्ट केले तेव्हा इथे लाईट पण दाखवत नव्हते डॅशबोर्ड मध्ये, एवढी बॅटरी डाऊन झालेली पूर्ण। मग आता 2-3 जणांना बोलवलं आणि धक्का मारला, मग स्टार्ट केली गाडी। खूप दिवस असं एकाच जागी उभे असल्यावर आणि जर स्टार्टच नसेल मारलं तर मग नंतर असा प्रॉब्लेम होतो। नमस्कार मित्रांनो, मी आता आलोय आमच्या मुंबईच्या घरी। फायनली मी पोहोचलोय मुंबईला, येऊन गाडी आणली मुंबईला मी। आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की मला गाडी चालू करताना गावाला प्रॉब्लेम आलेच मला, पण त्याचबरोबर मला जे वाटलं की मदत करतील कोणी, म्हणजे जे रिक्षावाले आहेत किंवा टेम्पोवाले आहेत, त्या दिवशी आमच्या वाडीतून 4 रिक्षावाले भाडं सोडून गेले, माणसांना सोडून गेले, आणि एक बोलेरो पिकअपवाला भाडं सोडून गेला, म्हणजे काहीतरी पत्र वगैरे काहीतरी आमच्या वाडीत सोडून गेला कोणत्या तरी। तर रिटर्न जाताना मी रिक्षावाल्यांना पण थांबवलं आणि बोलेरो पिकअपवाला पण हात दाखवला की 2 मिनिटं थांबा, गाडीची बॅटरी डाऊन झाली, तर तुमच्या बॅटरीला वायर जोडून त्या आमच्या गाडीच्या बॅटरीला कनेक्ट करून जी पॉवर आहे ते आपण ट्रान्समिट करू आणि गाडी चालू होईल। तर त्यापैकी एकही थांबायला तयार नाही, कोणी रिक्षावाला म्हणतोय की आम्हाला वेळ नाहीये, भाडं आहे पुढे, माणसं थांबलेत, आणि बोलेरो पिकअपवाला म्हणतोय की मला पुढे भाडं आहे म्हणून तिकडे उशीर होईल। 2 मिनिटं थांबून मित्रांनो कोणाची मदत होत असेल तर प्लीज तुम्ही पण थांबा, आणि तुम्ही आज थांबलात कोणासाठी तर उद्या तुमच्यासाठी कोणतरी थांबेल हे लक्षात ठेवा, आणि मदत ही एकमेकांना करतच राहा कारण कोणाला पण कधी पण गरज पडते। हा व्हिडिओ मित्रांनो इथंच संपवतोय। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।